जय जी जाऊ, मी आशिष मगर, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. आणि सगळ्यात महत्वाची बातमी आहे सध्या दिल्ली उच्च न्यायालयातली. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकार आणि व्हॉट्सअप यांच्यामध्ये सध्या द्वंद्व चालू आहे, युद्ध चालू आहे. आता या युद्धामध्ये नेमकं काय काय घडलं आणि कशा पद्धतीनं घडलं ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो की भारतामध्ये जवळपास 50 कोटी लोक व्हॉट्सअप वापरतात आणि सध्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हा शब्द खूपच प्रसिद्ध झालाय. जेथे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून पीएचडी डॉक्टरेट करायला येतात, धनादन 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 पुन्हा त्या व्हॉट्सअपवरच मेसेज टाकू टाकू स्वतःचं ज्ञान पाजळवायले. तर हे सगळा कार्यक्रम बंद पडण्याची शक्यता लवकरच निर्माण झालेली आहे. म्हणजे भारतातलं व्हॉट्सअपच बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली. याच्या मागचं सगळ्यात प्रमुख कारण काय? केंद्र सरकारनं असं काय केलंय की व्हॉट्सअप म्हणते आम्ही व्हॉट्सअपच बंद करून टाकणार आहे भारतातलं? असं काय घडलंय? तर घडलंय असं की केंद्र सरकारनं व्हॉट्सअपला असं सांगितलं होतं की तुमच्याकडचा डेटा आम्हाला द्या. डेटा म्हणजे काय? माहिती तुमच्या व्हॉट्सअपची. म्हणजे समजा एखाद्या म्हणजे मेसेज पाठवणारा ना, तो मेसेज ज्याला पाठवला असतो, आपल्या इकडे काय माहितीये का, मेसेज पाठवणारा आणि वाचणारा, म्हणजे ज्याला पाठवला तो, असे दोघं जण ते मेसेज पाहू शकतात. समजा एखाद्या नवऱ्याने एखाद्या बायकोला पाठवला असेल की संध्याकाळचे भांडे लवकर घासून ठेव, मी यायलो, आलं की स्वयंपाक करून जेवण करू, असं जर सांगितलं असेल तर हे फक्त नवरा आणि बायको दोघंच वाचू शकतात. किंवा बायकोनं नवऱ्याला मेसेज पाठवला असेल की येता येता 50 पैशाचं लिंबू घेऊन या, तर ते फक्त नवरा आणि बायकोच वाचू शकत होते. पण आता केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की कधी कधी या लिंबू आणण्यावरून आणि भांडणे घासण्यावरून सुद्धा भांडणं होऊ शकतात. आणि असं काही झालं तर हे सगळा डाटा आमच्याकडे असला पाहिजे, म्हणजे त्यामध्ये नेमकं कोण दोषी आहे ते आम्हाला कळालं पाहिजे. याचा अर्थ सांगायचा असा साधा सिंपल सोपा की केंद्र सरकारचं म्हणणं व्हॉट्सअपला असं आहे की काय करा, तुमचं जे एंड टू एंड इन्स्क्रिप्शन आहे, म्हणजे जे तुमच्यामध्ये प्रायव्हसीचं तत्व वापरलेलं आहे तुम्ही, ते तत्व सोडून द्या आणि आम्हाला तुमचा डाटा द्या. म्हणजे भारतातल्या 50 करोड लोकांचा डाटा, म्हणजे व्हॉट्सअपचा बरं का, बोलण्याचा, चॅटिंगचा, व्हिडिओ कॉलचा किंवा व्हिडिओचा किंवा चॅटिंगचा, जे काय असेल ते सगळा डाटा केंद्र सरकारने मागितलं तेव्हा केंद्र सरकारला देणं गरजेचं आहे. म्हणजे व्हॉट्सअपवर तुम्ही काय चर्चा करायली, काय नाही, जेवली का, काय म्हणती तू, झालं का तुझं जेवण, शोना पिल्लू, हे सगळं आता कोणाला तरी वाचायची इच्छा झालेली आहे. तसंही मी पहिलेपासूनच तुम्हाला तर माहित आहे त्यांना दुसऱ्याच्या ताटात वाकून पाहायची फार सवय आहे. आणि त्या सवयीनुसार आता त्याला फक्त नाव असं दिलंय की जर काही कुठं कुटाणा घडला, म्हणजे एखादी गोष्ट घडली किंवा संघर्ष घडला किंवा जातीय तेढ निर्माण झालं किंवा काही निर्माण झालं, ह्याच्यातून राष्ट्राला देशाला काही हानी पोहोचणारं जर निर्माण झालं, तर आम्हाला ते सगळा डाटा आमच्याकडे असावा म्हणून त्यांनी ते व्हॉट्सअपला मागितला. पण व्हॉट्सअपचं म्हणणं असं आहे की बाबा आमच्या जे व्हॉट्सअपचे जे नियम आहेत किंवा व्हॉट्सअपमध्ये जे प्रायव्हसीची जी ही दिलेली आहे, सुरक्षा दिली आहे लोकांना, त्या सुरक्षेमुळेच भारतातले 40 ते 50 कोटी लोक व्हॉट्सअप वापरतात. जर आम्ही ती सुरक्षाच काढून घेतली तर व्हॉट्सअप कोण वापरणार आहे? म्हणून आम्ही हे देऊ शकत नाही. हे सांगत असताना त्यांनी राज्यघटनेची, पहा व्हॉट्सअप कुठली कंपनी आहे, बाहेरची, बाहेर देशातली, परदेशी कंपनी आहे, म्हणजे मेटाची आणि ती मार्क झुकरबर्ग जे आहे त्याच्या त्यांची ती कंपनी आहे, समजा आहे ना, फेसबुक, मेटा किंवा व्हॉट्सअप. आता त्या झुकरबर्गनं भारतातल्या न्यायालयामध्ये असं सांगितलं की जर आम्ही व्हॉट्सअपचा डाटा तुमच्याकडे दिला तर भारतीय राज्यघटनेचा कलम 14, कलम 15 आणि कलम 19 उल्लंघन होत आहे. म्हणजे बघा आता तुम्ही विचार करा, त्यांना आपल्याला शिकवायचं झुकरबर्ग, तर झुक्या भाऊ आपल्याला शिकणार की तुमच्या राज्यघटनेमध्ये कोणकोणती कलम आहेत आणि त्याचं कसं कसं उल्लंघन व्हायलंय. म्हणजे झुक्या भाऊला कळले उल्लंघन व्हायलेले, पण आपल्या इकडे आपल्याला कळालं नाही, कारण आपण राज्यघटना नाही, आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून शिकलो. पहा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जरी बंद झाली, याचे दोन भाग आहेत, पहा महत्वाचे दोन मुद्दे आहेत की जर समजा केंद्र सरकारनं आणखी दबाव वाढवलाच आणि त्यांना जर ते जबरदस्ती मागितलंच तर व्हॉट्सअपनं स्पष्टपणे असं सांगून टाकलेलं आहे की आम्ही भारतातून व्हॉट्सअप बंद करून टाकणार, पण आम्ही तुम्हाला डेटा देणार नाही, मूळ मुद्दा. आणि केंद्र सरकारनं स्पष्टपणे सांगितलंय की तुम्हाला ते द्यावंच लागणार आहे कारण ते सुरक्षेशी संबंधित आहे. असे दोन पद्धतीनं आता समजा याच्यामध्ये वाद चालू आहे. जर या दोन्ही वादामधून जर समजा केंद्र सरकार मानलं नाही, ऐकलंच नाही, जर समजा व्हॉट्सअपच भारतातून निघून गेलं, तर या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जे काही 40-50 कोटी लोक आहेत त्याच्यापैकी जे काही 20-30 कोटी जे तरुण पोरं आहेत जे की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या ज्ञानावर म्हणजे आभाळ हे करण्याचे कामं करतात, है ना, तर त्याचं काय होईल हा सगळ्यात मूळ मुद्दा आहे. म्हणजे ते वेगवेगळ्या स्टोऱ्या, वेगवेगळ्या ह्या कथा स्टोरी सगळं लावून आणतात आणि सगळीकडे पसरवतात आणि मग ते लोकांना खरं वाटतं आणि मग त्याच्यातून मग जातीय द्वेष निर्माण होतो किंवा हे सगळं होतं. याच्यावर तर काही बंधन आणता आलं नाही, पण मग हे जर बंद पडली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तर खूप चांगलं होईल. भारतातल्या दोन गोष्टी बंद होणं खूप महत्वाचं आहे, एक टीव्ही आणि दुसरं मोबाईलमधलं व्हॉट्सअप, कारण या दोन गोष्टीमुळं अख्खा भारत निष्क्रिय होऊन बसलेला आहे. सगळ्या भारताची तरुण पिढी म्हणजे टोटलच्या टोटल बिघडून गेलेली आहे. म्हणून आणि त्यांच्या बिघडण्यामध्ये त्यांचा काही दोष नाही, त्यांना कामच नाही तर ते करतील काय, म्हणजे दिवस कसा घालवायचा हा मूळ मुद्दा आहे ना. समजा तुम्ही सकाळी उठले, समजा तुम्ही झोपून झोपून कटाळा बी केला, 9 उठले तर 9 उठल्यानंतर तोंड धुतलं, आंघोळ केली, जेवण केलं, जेवायला काय 2 घंटे लागत नाही, अर्ध्या घंट्या जेवण होते, म्हणजे तुम्ही 11 वाजेपर्यंत सगळं आटपलं, मग तुम्ही 11 ते रात्री 11 काय करणार, कारण तुमच्या हाताला काम नाही, तशी धोरणं नाहीत, त्या पद्धतीचं वातावरण नाही देशामध्ये.
म्हणजे एकंदरीतच हे रिकाम टेकडे जे लोक आहेत ज्यांना मुद्दामून रिकाम टेकडं बनवल्या गेले, तर या रिकाम टेकड्या लोकांच्या हातात मोबाईल आणि त्याच्यात व्हॉट्सअप असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते बंद पडू देणं तरी मला तरी वाटतं केंद्र सरकार एवढं ताणून धरणार नाही प्रकरण, पण तरी सुद्धा प्रश्न असे निर्माण झालेत की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणजे व्हॉट्सअप सारख्यांना, समजा व्हॉट्सअप सारखी कंपनी जर म्हणत असेल की मी हे व्हॉट्सअप ज्या देशामध्ये त्याचे 50 कोटी ग्राहक आहेत, ज्या देशातून सगळ्यात जास्त इन्कम त्यांना भेटते, त्यांनी काल परवाच्या त्यांच्या कॉन्फरन्समध्ये असं सांगितलं की भारत हा जगातली म्हणजे आमच्या मेटा कंपनीला म्हणजे झुकरबर्गला सगळ्यात जास्त पैसे देणारी किंवा सगळ्यात जास्त इन्कम सोर्स असणारी एकमेव बाजारपेठ म्हणजे भारत आहे म्हणजे. भारताच्या बरोबरीत सुद्धा कोणी नाही म्हणजे आजूबाजूला सुद्धा कोणी नाही. एवढ्या मोठ्या देशातून डायरेक्ट व्हॉट्सअप काढून घेण्याची ते भाषा करतात फक्त आणि फक्त ग्राहकांच्या प्रायव्हसीला धक्का पोहोचू नये म्हणून. म्हणजे किती काळजी घेतात ते आपल्या देशात आपल्या सामान्य माणसाची, शेतकऱ्याची, गोरगरिबाची, बेरोजगाराची किती काळजी घ्यायला पाहिजे, त्याला काही म्हणजे आहे की नाही, म्हणजे मर्यादा असली पाहिजे की आपण त्यांना किती वेठीस धराव किती नाही, ह्या सगळ्या गोष्टी भरपूर आहेत. पण मूळ मुद्दा असा आहे की आता तुमच्या प्रायव्हसीवर घाला आलेला आहे. तुमचा व्हॉट्सअपचा मेसेज सुद्धा जर वाटलं सरकारला तर चेक करू शकतो, पण ते अजून निर्णय आला नाही. निर्णय आल्यावर होईल काय व्हायचं ते. पुढची तारीख त्यांनी आता ऑगस्ट महिन्याची दिली, ऑगस्ट महिन्यामध्ये ठरेल भारतात खरंच व्हॉट्सअप राहील का राहणार नाही. पण सध्या तरी सगळ्या तरुणांना, सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की सध्याचा वेळ जो आहे तो लोकशाहीच्या म्हणजे लोकशाही प्रबळ करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी, लोकशाही पुढे हे करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून सगळ्यांनी मतदान करा आणि चांगले सुशिक्षित योग्य माणसांना मतदान करा. कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका आणि इथल्या लोकशाहीला मजबूत करा. आणि जर तुम्हाला एटीएम गुरु म्हणजे माझं चॅनल आवडत असेल तर या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.